येत्या 25 फेब्रुवारी रोजी धनगरांच्या मुलांच्या हातात एसटी आरक्षणाचा दाखला मिळाला नाही तर भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्याचं स्वप्न पाहणं सोडावं. धनगर समाज घोंगडी मेंढरासह मुंबईत चक्काजाम आंदोलन करेल असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. सकल धनगर समाज पिंपरी चिंचवड यांच्या वतीने पिंपरीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित धनगर आरक्षण जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेला धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. दरम्यान काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या बॅड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आता पार काळ वाट पाहावं लागणार नाही, हा लढा निश्चित जिंकू. आरक्षण देण्याशिवाय सरकारकडे पर्याय नाही. आरक्षणाचे निर्णय न झाल्यास सरकारला घरचा रस्ता दाखवू. केंद्रासह राज्यातही भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल. त्याचबरोबर महाड्यातून उत्तम जानकर तर सांगलीमधून पडवळकर लोकसभेची जागा लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. आपण या महाराष्ट्रामध्ये या लढ्याचा कुठेतरी शेवट करायचा, धनगर आरक्षणाचा विषय संपवायचा, कुठलीही अभिलाषा आपल्या दोघांच्या मनामध्ये असता कामाने आपल्याला मंत्री केलं, खासदार केलं, आमदार केलं, तरी सुद्धा आम्हा दोघांचा प्रश्न सुटेल. परंतु याला बळी न पडता प्रामाणिकपणानं हा लढा उभा करायचा, आणि जर प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल, हिम्मत असेल, तर निश्चितपणानं हा लढा जिंकायचा. ह्या एकाच उद्देशानं संपूर्ण राज्यामध्ये 6 महिन्यामध्ये औरंगाबादची सभा असेल, आरेवाडीची सभा असेल, तुम्ही पाहिले असतील 7 ते 8 लाख लोक आरेवाडीच्या मैदानावर आले होते, 4 ते 5 लाख लोक औरंगाबादमध्ये आले होते. आणि ज्या लढ्याची सुरुवात तुमच्या या पुण्यभूमीतून केली, त्यावेळी आम्ही आणि गोपीचंद पडळकरनी ठरवलं, ज्यावेळी संकल्प केला की या राज्यातल्या 1000 तरुणांना पीपीटीच्या माध्यमातून आरक्षण काय आहे, सरकारनं ठीस का नेमली, धनगर समाजाची फसवणूक करण्याची सरकारला हिम्मत का झाली, आणि या विरोधामध्ये या राज्यातल्या तरुणांमध्ये जर 1000 तरुणांना आपण ट्रेनिंग दिलं, शिक्षित केलं, प्रशिक्षण दिलं, तर राज्यामध्ये आपण हा लढा हळूहळू घेऊन जाऊ. सरकारच्या मनामध्ये बेमानीची भूमिका आलेली आहे. आतापर्यंत फार शिफारशी झाल्या, समित्या झाल्या, कमिशन झाले, समावेश करा म्हणून रिपोर्ट झाले, परंतु आता समाजाला फसू द्यायचं नाही. आणि या एकाच उद्देशानं आम्ही बालगंधर्व या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचं ठरवलं होतं.